पश्चिमेकडे वाहून जाणारे घाटमाथ्याचे पाणी वळवावे, नगर जिल्ह्याचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटावा या मागणीसाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे आणि जलसंपदा विभागाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ यांच्या नाशिक सिंचन भवनातील दालनामध्ये बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये खासदार लोखंडे व लाभदायक शेतकऱ्यांची जलसंपदा अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा पार पडली. गोदावरी उजवा व डावा खुलीकरण रुंदीकरण करणे, निळवंडे धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांची कामे मार्गी लागून शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शेतकरी सुखावला असल्यानं या शेतकऱ्यांनी खासदार लोखंडे आणि जलसंपदा अधिकाऱ्यांचे अभिनंदनही केले. या बैठकीमध्ये गोदावरी उजवा व डावा कालवा खुलीकरण, घाटमाथ्यावरचं वाहून जाणारे 115 टीएमसी पाणी वळवणे, मुंबईचे समुद्राला वाहून जाणारे 6 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये आणावे, निमगाव भोजापूर निळवंडे धरण आदी महत्वपूर्ण विषयांवर चर्चा संपन्न झाली. या बैठकीसाठी अहमदनगरचे जलसंपदा अभियंता बाळासाहेब शेटे, शिवसेना संपर्क प्रमुख बाजीराव दराडे, शिवसेना जिल्हा प्रमुख कमलाकर कोते, सेवानिवृत्त अधिकारी जीजी थोरात, शेतकरी संघटनेचे नेते सुरेश ताके, विठ्ठल गोरपडे, राजेंद्र बावखे, नितीनराव कापसे, राजेंद्र दंडवते, राजेंद्र कारले, विजय सदाफळ, संजय सदाफळ, सुनील लोंढे, रावसाहेब गाढवे, किसन चत्तर, राजेंद्र सोनवणे, गणेश दिघे, नामदेव दिघे, सचिन गडाख, रविदास सोनवणे, राजेंद्र सोनवणे, डॉक्टर आहेर, नानासाहेब शेळके, उत्तमराव घोरपडे, सौरभ शेळके, सोपन वाघ, बाबासाहेब वाघ यांच्यासह अनेक लाभधारक शेतकरी हजर होते. घाटमाथ्याच्या पाण्याच्या संदर्भात जे पाणी जायकवाडीला 2005 काळा कायदा झाला आणि तो काळा कायदा झाल्यामुळे हक्काचं पाणी जायकवाडीला घेऊन जात असताना शेतकऱ्यामध्ये असंतोष होता आणि घाटमाथ्याचं पाणी द्यायला पाहिजे आणि घाटमाथ्याच्या पाण्याशिवाय ही तूट पूर्ण होऊ शकत नाही. त्या ठिकाणी जे वंचित राहिलेले आपल्या 7 तालुक्यातले शेतकरी आहेत त्यांना न्याय मिळणार नाही आणि म्हणून आम्ही घाटमाथ्याच्या पाण्याच्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व अजितदादा पवार साहेब यांच्याकडे मागणी केलेली की अनेक वर्षे रखडलेला जो घाटमाथ्याचा विषय आहे तो मार्गी लागला तरच ह्या भागामध्ये नगर शिर्डी आणि नगर जिल्ह्यासाठी एक वरदान होईल, नाशिकला फायदा होईल आणि मराठवाड्याला देखील त्याचा फायदा होईल. त्या संदर्भात सविस्कर चर्चा झाली आणि तातडीने 30 टीएमसी पाणी या ठिकाणी उपलब्ध होऊन जे भागामध्ये पाण्यापासून वंचित राहिलेला भाग आहे सर्वांना न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती करून लवकरात लवकर तो 115 टीएमसीच्या अगोदर या 30 टीएमसी पाणी आणण्याचा विषय तो तातडीने राज्याकडे आणि केंद्राकडे त्याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर ती देण्याची भूमिका. दुसरी महत्वाची म्हणजे ह्या भागामध्ये जे गोदावरी उजवा आणि डावा कालवा आहे 110 वर्ष झालं त्याला खोलीकरण आणि रुंदीकरण झालं नाही आणि म्हणून त्याला पहिला आणि दुसरा फेज करण्यापेक्षा या ठिकाणी दोन्ही फेज एकत्र करून या ठिकाणी डावा आणि उजव्या कालव्याला न्याय देण्याच्या संदर्भात तो मीटिंगमध्ये प्रस्ताव काढून या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांकडे तातडीने त्याला मान्यता घेऊन त्याला 350-400 कोटी रुपये खर्चाला मान्यता देण्याची भूमिका या ठिकाणी राज्याकडे मागणी करून लवकरात लवकर ते काम. या ठिकाणी भोजापुरी आहे जे संगमनेर तालुक्यामध्ये अनेक वर्षापासून वंचित राहिलेला भाग आहे, त्याला जलसंधारण आणि जलसंपादन ह्या विभागाकडे ते मागणी केलेली आहे. आता तातडीने त्याचं खोली करून त्या ठिकाणी 14 गावाला न्याय देण्याची भूमिका आपण करणार आहेत. त्या संदर्भात काय अडचणी असतील ते राज्याचे जलसंधारण मंत्री असेल या ठिकाणी जलसंपादन मंत्री असेल त्याचा पाठपुरावा करून त्या गावाला न्याय देण्याची भूमिका. परंतु त्या गावाला पुराचा पाण्याचाच विषय आहे, कायमस्वरूपी ज्या सिन्नरमध्ये 1 टीएमसी पाणी देणार आहे त्यातून आपण 14 गावाला कसं पाणी कायमस्वरूपी देता येईल ते बघू. या ठिकाणी निलवंडेचं जे लाइनिंगचे काम आहेत ते काम करून निलवंडेच्या क्षेत्रामध्ये जे उपळलं पाणी या अकोला तालुक्यामध्ये त्या शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका तातडीने होऊन डावा आणि उजवा कालवा यांना कायमस्वरूपी पाणी मिळावा रोटेशनमध्ये बांधव म्हणून बॉक्स टाईप ते उंच भराव टाकलेत त्या ठिकाणी बॉक्स टाईप ते काँक्रिटी करून आणि बाकी कमी उंची आहे त्यामध्ये लाइनिंग करून या ठिकाणी शेतकऱ्याला कायमस्वरूपी पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये चाऱ्याच्या रूपाने या ठिकाणी लवकरात लवकर पाणी शेतकऱ्याला मिळेल ही भूमिका आहे. आणि असं करत असताना जे काही
जायकवाडीला पाणी जाण्याची भूमिका आहे, त्यामध्ये समान पाणी वाटप झालं नाही। म्हणून आमची मागणी आहे की ह्या ठिकाणी जर जायकवाडीचं तळ जर त्या पावसाने भरलं तर वरती पाणी भरलं तर खाली सोडायचं, पण खाली जर पाणी भरलं तर वरती कसं देणार देणार आहे। म्हणून त्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून आज जो अन्याय झाला त्याचा प्रस्ताव करून राज्य शासनाकडे पाठवण्याच्या संदर्भात चीफ इंजिनियर यांच्याकडे मीटिंग झाली आणि ते तसा प्रस्ताव राज्याकडे गेल्यानंतर आम्ही त्याचा पाठपुरावा करून। ब्युरो रिपोर्ट, एसएन मीडिया, नाशिक।